रे बाप रे। असं घुसायचं? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आपण एकवीर आईचे दर्शन घेतले, कमीस कमी 60-70 किलोमीटरचा प्रवास केला आपल्या बेलापूरवरनं, आणि आता निघालोय आणखी 80 किलोमीटरच्या प्रवासाकडे, जे आहे पुण्यामध्ये कनिफनाथ मंदिर। म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलेलं मागच्या ब्लॉगमध्ये, त्या मंदिरापर्यंत तुम्ही जाऊ शकता, पण मंदिराच्या आतमध्ये देवाची जर कृपा असली तरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। एकवीरा आई कारल्या फाट्यावरनं लाईक 80 किलोमीटरचा प्रवास आहे। तर आता मस्तपैकी आपले रायडिंग गेअर्स वगैरे घालून, हेल्मेट वगैरे घालून प्रवासाला सुरुवात केली। तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोर या, चला प्रवास एन्जॉय करा, मध्ये काय भेटलं तर आपण थांबूया आणि एक्सप्लोर करूया। चला मंडळी, डायरेक्ट 80 किलोमीटरचा प्रवास करून आता आलोय आपण कानिफनाथ बोपगावमध्ये। आणि तुम्ही इकडे येताय तर मॅपमध्ये कानिफनाथ बोपगाव लावा, कारण कानिफनाथाचे भरपूर सारे मंदिर आहेत। पायथ्याशी आल्यावरती तुम्हाला 100 पायऱ्या चढून जायचं, म्हणजे आपल्या मुंबईवरनं तुम्ही जर प्रवास सुरू करताय तर कमीच कमी 150 किलोमीटरचा प्रवास असेल। पण इथपर्यंत येण्याचे जे रस्ते आहेत, रस्त्यात ते एक नंबर आहेत। मध्येच असे दोन पॅचेस येतात, एक मंदिराच्या जवळपासच आणि मंदिराच्या 10 किलोमीटरवरती। ते थोडे रफ ऑफ रोडिंग तिथे करायला भेटतंय, बाकी मस्त एकदम रोड आहेत। हे बघा मंदिराचे प्रवेशद्वार, इथनंच तुम्हाला 100 पायऱ्या चढून जायचं आहे। जर तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये सिनियर सिटीजन असेल तर मंदिरापर्यंत गाडीही जाते। आणि या बाजूला एक आजी आहेत, त्या सांगतात की कनिफनाथ का नाव आहे तर हत्तीच्या कानातून देवाचा जन्म झालाय, म्हणून कानिफनाथ नाव ठेवलंय देवाचा। हे बघा इकडे दिसतंय तुम्हाला, किती वर्ष झाली असतील आई मंदिराला? शिवाजीच्या काळातलं मंदिर आहे। अरे वा, तुमचं नाव काय? रत्ना आई आहे तिकडे, मस्त एकदम नारळ धागा जे काय पाहिजे तुम्हाला इकडे भेटत असते। मग हत्तीच्या कानातून जन्म झाला देवाचा, हिमालयात झालेला आहे। आणि इथे देवाने 12 वर्ष तप केले, इथे तप केले देवाने। हा, अच्छा, एवढीशा खिडकी मधनं कोणताही जाड माणूस जातो ना? हा, म्हणजे देवाची इच्छा असेल त्यालाच आतमध्ये बोलवतो ना? हा, जर नाही गेला तर नाही, फक्त बाहेर न डोका टेकून यायचा। बघूया आमच्या सोबत पण काय होतंय आता, जाणार ना? आईचा आशीर्वाद आहे आपल्या सोबत, आतमध्ये जाणार गुफेमध्ये सांगतात। जाऊ, चला येतो, चला आता 100 पायऱ्या चढूया आपण। हा बोलो कानिफनाथ महाराज की जय। आणि आलोय मंदिराजवळ, आणि मंदिर बघा। बोलो कानिफनाथ महाराज की जय। नमस्कार बाबा। इथनं आतमध्ये जायचं आहे, गुफा आहे देवांची। ही जी बघताय ती छोटासा दरवाजा आहे, त्या दरवाज्यातनं आतमध्ये जायचं आहे आणि बाबांचे दर्शन घ्यायचे आहेत। आता तुम्ही विचार करत असाल की कसा माणूस जाणार आतमध्ये, तर सांगतात की कोणत्याही आकाराचा माणूस असू द्या, जाडा असू द्या, बारीक असू द्या, आरामात घुसतो। काय नाव साहेब तुमचं? तुमचं नाव काय? तानाजी साहेब आहे तिकडे। आता बघा छोट्याशा दरवाज्यातनं घुसतील आणि आशीर्वाद घेतील। जसं मी सांगितलं होतं, तुम्ही इथपर्यंत ते येऊ शकता, पण बाबांची इच्छा असेल तरच त्या दरवाज्यातनं आत जाऊ शकता ना? ना हो महाराज, टी शर्ट काढायचं आत जायला? हां, टी शर्ट वगैरे सर्व काढून जावं लागतं। सायचा
तर मंडळी दर्शन वगैरे घेतलंय आणि तीनदा प्रयत्न केला मी आतमध्ये जाण्याचा, पण लास्ट टाइम जेव्हा प्रयत्न केला म्हणजे जास्तीत जास्त आत गेलो, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं घेतली मी प्रयत्न करत होतो, पण कानिफनाथांची मूर्ती वगैरे दिसली पण मला पूर्ण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये घेतलं नाही. आता का इच्छा आहे तर देवाची इच्छा असते नसते काय माहिती नाही, पण माझा जो प्रयत्न होता तो मी पूर्ण केला, पण मला कानिफनाथाच्या मूर्तीचा दर्शन झालं. जर तुम्ही येताय अशा गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घ्यायची इच्छा असेल तर नक्की एकदा भेट द्या कानिफनाथ मंदिराला, की एकदा या बोपगावामध्ये आणि असं दर्शन तुम्ही घेऊ शकता. साहेब पण जाऊन आले पण मी पूर्ण लॉक झालं होतं. भारी आहे पण मस्त एकदम. नक्कीच एकदा भेट द्या, आवडेलच आवडेल तुम्हाला हा देवस्थान. एक छोटीशी दरवाजा, छोट्याशा दरवाजामधनं देवाचे दर्शन घेण्याचा अनुभव भेटेल तुम्हाला. भारी. सकाळी 5 वाजता इकडे येत आहे तर लुंगी वगैरे घालून पण इकडे तुम्ही अभिषेकाला येत आहे तर दर्शन घेऊ शकता. आणि इकडे येत आहे तर तुम्हाला कानिफनाथ जन्मस्थान शिल्प पण बघायला भेटतंय. बघा, हत्तीच्या कानातनं प्रगट झालेला कानिफनाथ देव दिसत आहेत तुम्हाला. चला एक मस्त शॉट देतो 360 एन्जॉय करा, मग आपण जेजुरीला जायला भेटूया. तर मंडळी, आता कानिफनाथवरनं डायरेक्ट आलो आहे आपण जेजुरीला आणि इकडे शिवतारा म्हणून हॉटेल आहे, त्याच्याच रिसेप्शनमध्ये आहे आणि आपल्या मित्राने आपल्याला एक रूम दिला आहे. किती? 400 ना? 500 400 म्हणत होता, आता कॅमेरा बघून 500 केले त्यांनी. काय एंट्री करायची आहे? रूम दाखव ना त्याच्या आधी. तर तुम्हाला आता जेजुरीमध्ये आहे मी आणि इकडनं खिडकीमधनं व्ह्यू बघा. जेजुरी खंडोबांचं देऊळ बघा. येलकोट येलकोट जय मल्लार. तर दर्शनासाठी आपण सकाळी जाणार आहोत उद्या सकाळी, त्याच्या आधी तुम्हाला एक रूम टूर देतो आपला. वायफाय आहे ना रे? वायफाय पण आहे सांगते. तर वायफाय आहे म्हणून मी घेतला आहे, म्हणजे आपला रोज व्हिडिओ येत असतो ना, त्यासाठी आपल्या मित्राला रिक्वेस्ट केली आणि वायफायचा रूम घेतला आहे. हाच रूम आहे ना? मागच्या टायमाला उमा अनायासोबत आलेलो. हे फ्रेश आहे ना? चांगलं आहे ना? टॉयलेट बाथरूम पण चांगलं आहे. मागच्या टायमाला उमा आणि आनयासोबत आलेलो तेव्हा पण इकडेच राहिलो होतो याच हॉटेल म्हणून इकडेच आलो आहे. काय जेवणाचं रेस्टॉरंट वगैरे नाही ना? बाहेर जायला लागेल ना? हां चालेल. काय नाव तुमचं? सतीश. हां सतीश आहे इकडे. धन्यवाद चांगला रूम देण्यासाठी. नॉन ए सी आहे ना? थंडी आहे की गरमी आहे इकडे? थंडी आहे ना? हां ए सीची गरज नाही. चालेल धन्यवाद. तर मंडळी खाली उतरलो आहे आणि बघा मस्त जेवण आलं आहे. राईस प्लेट मागवली आपण, ज्याच्यामध्ये अलग अलग भाज्या आहेत, दही ताक आहे, भात आहे, चपाती आहे आणि सॅलड आहे. तर या सर्वांनी आता जेजुरीमध्ये जेवायला, आता लवकरात लवकर जेवण करूया, हॉटेलमध्ये जाऊया, एडिटिंग करूया आणि मस्त झोपूया. तर मंडळी, काल रात्री हा व्हिडिओ संपवायला विसरलो म्हणून आत्ता संपवतोय. आता डोक्यावरती तुम्हाला माझा भंडारा दिसत असेल, म्हणजे जेजुरीला आहोत आपण आणि खंडोबाचे दर्शन पण घेऊन आलोय. तर हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल, पण आजचा ब्लॉग जो आपण कानिफनाथांच्या मंदिरामध्ये गेलेलो, खूप प्रयत्न केलो म्हणजे छातीपर्यंत गेलो, मूर्तीचं दर्शन घडलं पण आत नाही जाऊ शकलो गाभाऱ्यामध्ये, तर तो मंदिर कसा वाटला तुम्हाला, दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर पुण्यामध्ये येत आहे जवळपास, तर नक्की प्लॅन करा कानिफनाथाच्या मंदिरामध्ये जाण्याचं, तुम्हाला आवडेलच आवडेल. खूप भारी लोकेशन आहे आणि रस्ते पण मस्त आहे. जर आपली स्कूटीची रोड ट्रिप एन्जॉय करत असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. चला.